नियमानुसार सुनावणी होत नाही. नाही, मला असं वाटतं का कोणत्या गटाला काय वाटतं याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी घेऊनच आपण निर्णय दिला पाहिजे. अर्धवट कागदपत्रावर निर्णय जर घेतला गेला तर ते चुकीचा होईल. याचा फायदा होईल एकूणच शिंदे गटाच्या आमदारांना, कारण की वेळ वाढवून मिळाली, वेळ मिळणार आहे पुन्हा. फायदा आता मला असं वाटतं का याच्यात काही निघणार नाही, काही होणारही नाही. आणि आज पक्षच मुळात आपण पाहिलं आहे का अर्ध्यापेक्षा जास्त 75% आमदार शिंदे गटासाहेबाकडे आहे आणि 10% आमदार तुमचे उद्धव साहेबाकडे आहे. त्यांना हे सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे, त्याच्यानं फार वेगळा निर्णय होईल असं तर नाही आहे साहेब. मी ट्विट केलं काल, भुजबळ साहेबांनी एक उदाहरण दिलं होतं त्यावर तुम्ही एक ट्विट केलं, शेंडी गावातलं ओबीसी परिषदेत गेलं म्हणून गावबंदी केलं, तर काय प्रकरण आहे नेमकं? नाही, असं एकंदरीत काही झालं नाही. म्हटलं तिथल्या लोकांचे काही फोन आले, त्यांनी सांगितलं का भुजबळ साहेबांनी जे सभागृहात माहिती दिली आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही आणि म्हणून समाजामध्ये वाद होऊ नये. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर बयान आलं का एका गावात शेंडी गावात विशिष्ट समाजाला बंदी घातल्या जातं तर त्याचे परिणाम महाराष्ट्रभर होतं. आमचं ट्विट करायचा उद्देश एकच होता का असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळं गावागावात तो तणाव निर्माण होऊ नये यासाठी आम्ही खरं तर ते ट्विट केलेलं आहे. आणि उलट